आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि कोणाच्याही डोक्यात एकदा संशयान थैमान घातल्या की आपल्यात सत्य काय असा ह्या कधीच कळूचा नाही. आणि ह्याच्यातूनच मगे वाद विवाद निर्माण होत. पार्वती देवी महादेवांच्या बरोबर ही लावण्यवती कोट आणि हिचो ह्यांच्याशी काय संबंध वगैरे असे नायनाय ते विचार तिच्या डोक्यात थैमान घालूक लागले. पण काय होते ह्या विचारांचे परिणाम? ह्याच्यासून खायचा नाट्य उभे राहतला काय? संगतीस महादेवाचे एका नारीस पाहिले, त्याने शंका मनी केले पार्वती मातेच्या मानसी. नाना शंकाचे मोहळ मनी उठले सत्वर, भुण भुण निरंतर पार्वती मातेच्या मानसी. राखी बाई तू किती आणि मधी मधी येत बघा. अरे मनात शंका इली रे इली की त्याचा लगेच निरसन होऊक होया. ही ठेवता कामाने आता बाबा. आमच्या शालग्याच्या मनात शंका इली की भोळ्याकडे चिरतरुण रवाचो मंत्र असा, तो त्याचो जप करता म्हणान त्याचा वय होऊन सुद्धा तो एकदम तरुण दिसता, कधीही थकलेलो नसता. तर शालग्यान त्याच्याकडे जाऊन विचारू खोया ना. उगाच काहीतरी मनात ठेव, भिकूक आपणा कसो दमवके ह्याच्यासाठी कुरघोडी करता नाही. अरे बाबा असं काय नाही, मनात येतो बा, आचरणात येतो बा, ह्योच तो मंत्र असा. उद्यापासून तुम्ही सुद्धा ह्यो जपा. काय गो शालग्या? होय कळला. पण आपल्या पार्वती मातेन तसा वागूक नाय. तिना शंका मनात ठेवल्या. महेश अरे खाय गेलं होतस? अरे किती वाट बघतोय तुझी. खाय जातस तर सांगून तरी जायचं ना. अरे असं काय करतस रे? पहिलं दमून भागून कामावरून येलस, त्या सगळे कामावरचे गमती जमती सांगतस, आणि आता साधं बोलणंच सुद्धा नाही रे. असं काय वागतस रे? महेश महेश थांब. महेश महेश असं काय करतस रे? महेश 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 नको मनाक लावून घेऊ. कामावर काहीतरी गडबड झाली असेल, त्याच ताण येलो असतो मनावर. तू एक काम कर, त्याच्यासाठी चाय पाण्याचं काहीतरी बघ. तुमचं बरोबर, मी गरम गरम चहा करून आणते. म्हणजे बारा वाट असते का? Thank you.
बायो नाया चहा दिली तर चला डोक्या दुखता ओ जरा तेलाची बाटली आणशाल का बाहेरची बस खोबरेल तेल लावते जरा पुढे डोक्याचे पण देते पण गो मेशा डोक्याचे पण देते म्हणजे बरं वाटत आठवत काय रे तुका पहिलं मुंबई सून इलस काय हट्ट धरून आवशीकडसून मालिश करून घ्यायचे आणि तेव्हा मी म्हणे माझ्या पोरग्यान आता माझी जागा घेतल्या होय आठवता किती टाइम झालो ना त्याचा टाइम काय झालो हल्ली तर 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे होय होय मी ऐसून निघून गेल्यावर कामात इतकं गुंतून घेतले ना की मध्ये 15-20 वर्ष निघून गेल्यासारखे वाटूक लागला आमका माहित आहे रे तुझ्यावर कामाचं ताण असा खूप अरे पण आपल्या माणसांका इसरता नाही त्यातल्या त्यात वेळ काढून आपल्या माणसांका येळ देऊचं असत नाहीतर मग ते जुने गोष्टी आठवून रडाक येतला होय आहे काढते वेळ आहे तुझा हात डोक्याक लागलो ना आणि डोके तुझे गायब झाले बघ अरे आवशीचा हात होतो आवशीच्या हाताची सर दुसऱ्या कोणाच्या हाता घ्यायची नाही कळला तू गप्रव गो उगाच काहीतरी बोला नको ह्या जर मी केलंय तर माझ्या हाती गुण येतलो होतो महेशा तुझ्या आवशीक ना मोठेपणा घेऊची सवय जा होय होय माहिती आहे अरे त्या दिवशीची गंमत सांगा तुका अरे काय केलं माहित मी गाडी होते कचरो आणि या पाठ सुन येऊन नाही उप करता काय तू पण कसे करतात ते काय करा सांगते याच्या दादाक लागा नको ते हे सगळे एकत्र कसे येले ही जादू झाली तरी कशी या होऊन चालूच ना त्यांच्यात फूट पडलेली असतात तरच माझा राज्य होय चालतला नाही 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 काहीतरी करू हवा शालग्या कोण इला मारा माझा हैसर थांबून त्यांचं बोलणं ऐकणं जास्त महत्वाचं आहे
गोशाल घ्या. कुणात धाड भरली की तू वाकू येलो त्याच्यावर. तू काय लपान बघत होत, घरावर डल्लो मारू तू विचारा तुझ. डल्लो? हा बिलकुल नाही. मग खरा सांग, हे कशा गेलो होतास? कशा गेलोय? हा काय नाही. अगो तू येतस की नाही तर बघित होते दारात. हा तू एक दिवस कथा ऐका गेलस नाही का? मी काय तुझ्या अर्कारी काम टेकडा बसलेला असतोय? मग काम असतात माका. माझा काय तुझ्या सारखा नाय? तुझा काय दिवस माथ्यावर येलो ना तरी निजा नसत. सकाळ झाली ना की माझा दिवस सुरू होता. मग घरातली कामा करता करता दिवा बत्तीची येळ कधी येत ना तो माका कळत नाय. तुमचा काय मेला नू दिवस सारखो रात्र सारखी सगळ्या फुकट जात असली कच्चा ऐक मोठे पाण्या करू नाका. काय करूचा? खरा खरा सांगायचा मग. पैसे मागू गेलो होतस ना, तुझी सवय जाऊ की नाय? अग पैसे मागू नाही गो, ही पिशवी देऊ किल्ल महेश जवळ दे. काय बोललस? फोडू मुस्कान. महेश बोलतो. महेश शेठ बोलायचा. काय बोलायचा? महेश शेठ बोल. महेश शेठ? हा ही महेश शेठ जवळ पिशवी दे. काय जायचा ह्याच्यात? ह्याच्यात ह्यात महेश शेठच्या वडिलांचा चष्मा आहे, त्यांना नेऊन दे. आता काय थांबलं कशा? थोडा आताऱ्याचं चष्मा आणलं, माझं आणलं, पैसे हवे तुझा? आताऱ्याचं नाही, महेश शेठच्या वडिलांचा चष्मा आहे यार. सांगपान सांगत माका वाटेकला भेट. तू का असा करीन? मी म्हणते ना जा वाटेकला तरी दे. वा आयती संधी चालू दिलेली. चाल गया तुझ्या सासऱ्याच चष्मू आता खय लपवून ठेवते ना तू बघ. नाही त्या आंधळ्या घरातून बाहेर काढलंय ना तर नावाचा बायो नाही मी. चष्मा खरी लपव घो. आज कधी जरा जास्तच उशीर झाला. घराकडे सगळी जेवण्यासाठी वाट बघित असतील. भावा का भूक पण होत नाही तरी पण ते थांब जाते लवकर. काय करत होत? अरे हा बाबांचं चष्मा आणलं. होय आताच दिलं तुझ्या आवशीकडे. आणि काय गोशाल घ्या तू? कसा काय जेलतस आपल्या आवशी? आणि तिची जीभा काय तलवारा? अरे काय झालं ना तरी आवसा ती माझी. ती का मला समजून घ्यावचाच लागता. आणि हा बरं झालं हा बाबांचं चष्मा आणलं. बरं मी निघा. हा निघ निघ जा. चल चल पटकन कळतला पटकन कळतला. महेश रावांचा टेबल याच्यात लपो. बंगला याच्यात राहता कुळ असती आता. मी पहिलं पोत सर लपवते. महेशाच्या बापाशी चष्मा बिलकुल गावचो नाही.
भांडवळ असस ना आंधळ्यासारखं धडपडत हळपड हळपड हळठेचकाळ थैठेचकाळ मैच्या मैच्या करून गोड बोलत असतस ना धडपूची असा ना तुका आता तुका कळा ते बायो काय तेज असा का वाढू असा ना माझो असा फक्त कोणाक देऊच नाही कोणाक देऊच नाही इलस तुका काय झालं हा काय झालं आता काय सांगतोस बघ माझ्या भांडा केलंस ना मी या घर सोडून काही एक जाऊच नाही माझ्या दाव्याचं घर असतात आहे बाबांचं चष्मू भया आत्ताच काने येऊन मला सांगत गेलो चष्मू बाबांचं चष्मू माका कसं माहिती असतलो आणि काना कधी येलो तो माका दिसलो नाही तो भेटलो नाही तो हे बघ येऊ असत का बाहेर झालो असत गो आहे छोटा बोला नको काने माका येऊन सांगायला गेलो की त्यानं तुझ्याकडे चष्मो दिले ना काहीतरी काय मी खोटा किती बोलू माका घरात काय खोटा बोलूची हा काय हो काय म्हणतस तू आणि महेश रावांच्या बाबांचं चष्मो मी कित्याला पाहू माका कामा नाही आहे माका इसराक लावू नको की तू माझी आऊस असस मी नाय तू इसारलस की मी तुझी आऊस असस अगो तुका जावय बापून का माझ्या घरात रावचो आश्रो दिलं तरी असं वागतस आहे उगाच इकडच्या गोष्टी तिकडे करून फिरवू नको अगो मी फिरवतोय अगो तू फिरवतस माका चोर म्हणून तुका सांगितलंय काने माका भेटलेलो नाय तरी माका चोर म्हणतस तू आहे माका बाबांचा चष्मा होया माका माहिती नाय अय बघ थोय बघ वाटत आहे बघ पण माका विचारू नको माझ्या राहत कसली घेत आणि आवाज चढवायचो नाही माझ्यात आहे चाल घ्या काय तुझ्या आवसाती आहे तुम्ही माझा अडवू नको माका बाबांचा चष्मा होया म्हणजे होया हा गाण्यानाच आहे सर आणि नको गेलं नसलो अगे तू काय त्रास नको ना मनात आता एक तू काम कर थंयसून ना घरात जा म्हणजे कसा बाबा वांगडा थंय राहशील तुकाच तुका त्रास नको ना महेश वागणं माझ्या बरोबर बघलंच तुम्ही
काय शिवाग्रह सगळे नाटक असत व्हायची माका सगळं कशावर हे दिस बोल लपवून नाही ठेवलं त्याचं हा आणि आता शोधून काढून दाखवत आणि आळ माझ्यावर येत लो महेशदा माका या घरातून बाहेर काढूसाठी चाललेला यायचा पण खरं सांगते वगैरे नाही घरातून बाहेर जायचं बस आता तुका महेश शेटच काय कोण या घरात थांबू शकत नाही हा घर माझा असा तू निघ पहिली आहे ना शालगिया महेश महेश